शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। नागपुर के विभागीय आयुक्त कार्यालय में समीक्षा बैठक ली गई, जिसमें शहर के पालक मंत्री नितिन राउत खास तौर पर मौजूद थे। आज भी बैठक में लॉकडाउन लगाना है नहीं, इस पर खास चर्चा हुई। बैठक संपन्न होते ही पालक मंत्री ने पत्रकारों को जानकारी देते हुए शहर में हाल फिलहाल में लॉकडाउन नहीं लगेगा ऐसी जानकारी दी। इस बारे में पेश है हमारे संवाददाता संजय मिरे की रिपोर्ट। नागपुर के विभागीय आयुक्त कार्यालय सभागृह में राज्य के ऊर्जा मंत्री एवं शहर के पालक मंत्री, इन्होंने बढ़ते कोरोना का संक्रमण रोकने और लॉकडाउन लगाया जाए या नहीं, इस पर प्रशासकीय अधिकारियों से बातचीत की है। इस बैठक में विभागीय आयुक्त संजीव कुमार, कलेक्टर रविंद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंडे, पुलिस आयुक्त डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय आदि मौजूद थे। बैठक संपन्न होते ही पालक मंत्री नितिन राउत, इन्होंने पत्रकारों से बातचीत की, जिसमें लॉकडाउन नहीं लगेगा, पर्यायी व्यवस्था खड़ी करना, कोरोना पूरी तरह कंट्रोल में है, टेस्टिंग बढ़ाने से कोरोना के मरीज बढ़े आदि जानकारी उन्होंने दी है। मी आपल्याला एक सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट्स आता मेडिकल कॉलेजेसमध्ये योग्य असलेले आहेत, त्यावर आमचं नियोजन चाललं आहे आणि ते नियोजन करून आम्ही त्यावर काम करणार आहोत। आणि निश्चितपणे जो या डेडलॉक या ठिकाणी तयार झाला एक प्रकारचा, या निमित्तानं तो दूर होईल, परंतु लॉकडाऊन लागेल। एक लक्षात घ्या, या ठिकाणी जे पेशंट्स वाढलेले आहेत टेस्टिंगमुळे वाढलेले आहेत आणि अजून काही व्हॅक्सिन आलेलं नाही या ठिकाणी, त्यामुळं आणखी पेशंट्स वाढू नये मोठ्या प्रमाणात, याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। आम्ही मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा आता अँटीजेन टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी जो पेशंट गेला त्याची पहिल्यांदा करण्यात येईल आणि ते केल्यानंतरच पुढचं त्यांचं पाऊल उचलणार। आज त्यावर चर्चा होऊन एक सूत्र असं ठरलं आहे की पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांच्या संगनमतानं आणि त्या एनजीओनं याला कनेक्ट करायचं एकमेकाशी, त्यावर थोडीशी तयारीला वेळ लागणार आहे, तर ती तयारी या ठिकाणी सुरू करण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे। स्वतः विभागीय आयुक्त या कामी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे, पुढाकार घेऊन औषधं किती उपलब्ध आहेत, काय अडचणी आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही करून सगळ्यांना व्यवस्थित करण्यासाठी ज्या तयारीला आम्हाला आणखी एक दोन दिवस त्या ठिकाणी लागणार आहेत आणि ते करून मग आम्ही पुढच्या व्यवस्थेकडे आम्ही जाणार आहोत। आम्ही दररोज हे आता आज बसलो, आम्ही उद्या पुन्हा एकदा बसून याला आम्ही व्यवस्थितरित्या बघून घेऊ आणि त्यानंतर काय करायचं। कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, लॉकडाऊन करण्याची मानसिकता आमची नाही, त्यामुळं कुणी त्या या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये की लॉकडाऊन लागेल। लॉकडाऊन हा पर्याय नाही आहे यासाठी, इतर गोष्टी या ठिकाणी आणखी कामी करावं लागतील आणि ते करून आम्ही पुढे करू, कारण आम्हाला माहिती आहे की लॉकडाऊन जर लागला तर मोठं आर्थिक संकट हे लोकांवरही कोसळणार आणि सरकारवरही कोसळणार। त्या दृष्टिकोनातनं एक स्मार्ट ऍक्शन प्लॅन आमचा जो तयार होतो आहे तो तयार होऊन आम्ही त्या कामी करणार आणि उद्योगधंदे सुद्धा सुरू राहिले पाहिजेत, लोकांचे रोजगार सुद्धा सुरू राहिले पाहिजेत, परंतु शिस्त मात्र लोकांमध्ये आणण्याचं काम मोठ्या प्रमाणात आणि संयम ठेवण्याचं काम या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न। विभागीय कार्यालय में आज राज्य के ऊर्जा मंत्री और पालक मंत्री नितिन राउत, उन्होंने एक समीक्षा बैठक ली थी, जिसके अंदर में लॉकडाउन नहीं लगेगा ये बात अब सामने आ रही है और इसके बारे में ऊर्जा मंत्री नितिन राउत, इन्होंने पत्रकारों के समक्ष बात करते हुए इस बात की फिर से एक बार पुष्टि की कि शहर में लॉकडाउन नहीं होगा, लेकिन अगर ऐसा कुछ समय आता है तो इसके ऊपर में सोच विचार किया जा सकता है। विभागीय कार्यालय से कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागढ़ के साथ संजय मिरे, इनबीसीएन न्यूज़, नागपुर।